मुजरा महाराणी साहेब, देवाच्या दारात भेटलात म्हणजे हा काहीतरी चांगलाच संकेत दिसतोय. महाराज ताबडतोब बरे झाले हा चांगला संकेत नाही का? हो ते आहे. आपण जाणार आहात महाराजांबरोबर अजिंक्य ताऱ्यावर? हो, म्हणून तर निघण्यापूर्वी देवाचे दर्शन घ्यायला आलो होतो. आणि माझे जाण्याचे कारण म्हणजे अजिंक्य तारा आम्ही स्वतः स्वराज्यात आणलाय. आम्ही स्वतः तो महाराजांना फिरवून दाखवू. शिवाय मंगळाईचे मंदिर आहे, शिवाय गडावरची माणसं माझी आहेत, म्हणजे मी नेमलेली. मग तुम्हाला जावंच लागेल. शिवाय गडकरी फडकरी नेमायचे आहेत, शिबंदीगिरी ठेवायची, दारू गोळा हे सगळे विषय घेऊन मसलत करायची आहे. हो का? मग तर तुम्हाला अगोदरच जावं लागेल. हो, आमचं राहू द्या. आपलं काय, आपण जाणार आहात ना? आम्ही? आमचं तिकडे काय काम? असं म्हणू नका. महाराज अगदी म्हणजे अगदी निवांत असतील, राजकारणाची चर्चा करायची म्हणतील, परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे कोणीही तिकडे फिरकणार नाही. हो, शिवाय अजिंक्य ताऱ्यावर जाण्याचा उद्देशही तोच, विश्रांती. बरोबर, महाराज असतील निवांत, ना राजकारणाचा गोंगाट, ना रयतेचा राबता, म्हणजे या निमित्ताने अंतस्थ काही बोलता येईल तुम्हाला. इथे खूप दगदग, खूप माणसे, घरगुती गोष्टी असते का महाराजांना फुरसत? म्हणून तुम्ही त्यांच्याबरोबर निघा. विचार चांगला आहे. शिवाय देवाच्या दारात सुचलाय. मी तर म्हणतो हा त्याचाच संकेत असणार. देवाने कानात सांगितले ते आमच्या मुखातून निघाले. आम्ही शक्यतो येण्याचा प्रयत्न करू. खरंच, म्हणजे आपला पुढचा मार्ग मोकळा होईल आणि आपल्याला कुठल्या दिशेने जायचे ते ठरवता येईल. आणि मुख्य म्हणजे बाळराजे सोबत असल्यामुळे ती वीण घट्ट होईल. हो, महाराजांसोबत बाळराजे असतील तर त्यांच्या सोबत ते हसतील, खेळतील, बागडतील, हे मात्र तिकडे नक्कीच होईल. या सहवासाने प्रेम तयार होते, मर्जी बसते. या हवा पालटात आपण त्यांचे मन पालट करू शकलो तर या अनाजी सारखा सुखी माणूस पृथ्वी तलावर दुसरा कोणी नाही. बघा, सत्य आहे. बघू, आम्ही बोलतो महाराजांशी. मातोश्री, हे घ्या शेरे. आणखीन काही राहिलंय? अशी सगळी गडबड उडून जाते बघा. हे घ्यायचंय, ते घ्यायचंय आणि मग ऐन वेळी काही आठवत नाही. जडावा घेतल्या? घेतल्या, जडावा घेतल्या, थोड्याफार मोत्यांच्या माळाही घेतल्या. आणखीन काही राहिलंय असं वाटत नाही आम्हाला. तुम्ही जाणार आहात? आम्हीच जाणार आहोत. महाराज असे दुखणं करी आणि आम्ही त्यांना असं एकटं सोडू? मग तुमची संदूकही भरून ठेवतो आम्ही. ती तर आम्ही केव्हाच भरून ठेवली आहे. मग काही चिंता नाही. मातोश्री, युवराज म्हणत होते ते सुद्धा जाणार आहेत अजिंक्य ताऱ्यास महाराजांसोबत. आम्हाला तर काही बोलले नाही, पण आम्ही मात्र जाणार आहोत. कसं आहे, काही दुखलं खुपलं तर आपल्याला लगेच कळतं. त्यांचं कळणंही आम्हाला जाग करेल. औषध मात्रा वेळेवर देता येईल. हो ना, युवराजांना थोड्याच या बारीक सारीक गोष्टी लक्षात राहणार आहेत. युवराजांच्या लक्षात राहणार नाहीत आणि महाराजांच्या लक्षात आलं तरी ते मागणार नाहीत. स्वभावच आहे स्वारींचा, दुखणं अंगावर काढायचा. शिवाय गेलेत हवा पालटासाठी आणि बसतील तिथे काम करत, मसलती करत. आणि एकदा मसलत रंगली की रंगलीच. खरंच हो, म्हणूनच त्यांना कोणीतरी दरडावणार, त्यांच्यावर डोळे मोठं करणार हवं. हसायला काय झालं? काही नाही मातोश्री, याआधी कधी तुम्हाला डोळे मोठे करताना पाहिलं नाही ना, म्हणून हसू आलं. शिवाय अजिंक्य ताऱ्यावर अत्यंत सुंदर असं मंगळाईचं मंदिर सुद्धा आहे. देवीची ओटीही भरता येईल. गड स्वराज्यात आल्यापासून पहिल्यांदाच आपल्याकडून पूजा होणार आहे, म्हणून जायचं. दुसरं काही नाही. महाराज,
आम्ही ऐकणार नाही तुमचं, आम्ही येणार सोबत. असं तुम्हीही येणार? होय महाराज, आम्हीही येणार महाराज. बर, तुम्ही देखील येणार? हो. मग सकवारबाईंनाही सांगावा धाडा, सगुणाबाईही येतील, म्हणजे मग आपोआपच राजारामराजेही येतील. आणि राजारामराजे आलेत म्हटल्यावर शंभूराजेही येणार, आणि शंभूराजे येत आहेत म्हणजे येसुबाईंना तर यावंच लागेल. आमचा संबंध कुटुंब कबिलात जर अजिंक्य ताऱ्यावर आला तर मग इकडचे गडकरीही येतील, मंत्रीगणही. बापरे, मोठीच यातायात होणार. त्यापेक्षा आम्हीच जात नाही. तेही खरंच आबासाहेब. आपण सगळेच गेलो तर इकडे गडावर कोण थांबणार? आम्ही थांबू गडावर, आम्ही सांभाळू गड. शाबास सुंदाई, शाबास. मग ठीक आहे, आम्ही थांबतो सुनबाईंसोबत. मग आम्ही येत नाही. हे बरोबर. कसं आहे, आम्ही तिकडे हवा पार्टासाठी चाललो आहोत, आणि तिथे देखील तुम्ही सगळे सतत आमच्या डोळ्यासमोर असलात तर आम्हाला देखील नीट हवा पालट झाल्यासारखं वाटणार नाही. आबासाहेब, काय आहे, सगळेजण आपल्या काळजीपोटीच बोलत आहे. आम्ही जाणतो शंभूराज, आणि हीच आमची सगळ्यात मोठी दौलत आहे. कोणी आपली इतकी काळजी करत ही भावनाच नुसती माणसाला श्रीमंत करून जाते. आणि अशा काळजीमुळे काय सुद्धा जी म्हणतो. तात्पर्य, आम्हाला अत्यंत आनंद झाला. सगळं एकाच दिवशी बोलायला पाहिजे का? उद्या सांगा. हो ना, आपण आराम करा, आता खरंच पडून राहा. पाहिले शंभूराजे, सगळ्या जणी आम्हाला आदेश देऊन मोकळ्या झाल्या. हो ना. तर आता आम्ही थोड्याच वेळात गड उतार होणार आहोत, तेव्हा प्रत्येकाने आपापल्या जबाबदारीने राहा, राज्यकारभाराकडे नीट लक्ष द्या. आऊसाहेबांनी जे जे सांगितलंय ते सगळं कटाक्षानं पाळा. महाराज, आम्ही पाळतोय आणि या पुढेही पाळू. पण अजून एका प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. आपल्या सोबत जाणार कोण? हो महाराज, आम्ही नाही, थोरल्या बाईसाहेब नाही, तर मग तुमच्या सोबत कोण? शंभूराजे, शंभूराजे येतील आमच्या सोबत. महाराज, हा आमचा आदेश आहे, शंभूराजे आमच्या सोबत येतील. संदुका घेऊ जाया, भोई आलेत. आले? काही राहिलं तर नाही ना? नाही, समजा चीज वस्तू ध्यानात ठेवल्यात. मध घेतलं? बघ, ठेवता ठेवता राहिलं, मधाची बरणी घे. आणि हे साजूक तूप, भातावर घेताना लागतं त्यांना, थोडं थोडं खाल्लं तर चालत नाही. राणी साहेब,
तुमच्या या संदुका काही भरण्यातल्या नाही, हे एक वेळ संदुकाही भरतील, तुमचं मन भरणार नाही. म्हणून म्हणतो अहो, संदुका घ्या ठेवून, भरून झाल्या की द्या पाठवून. म्हणूनच आम्ही म्हणत होतो, आम्ही तुमच्या सोबत येतो म्हणून. आमचं सुद्धा हेच म्हणणं होत, सोबत येतो म्हणजे खाण्यापिण्याचा विषयच मिटून जातो. मग आता मातोश्री, आबासाहेबांच्या जेवणाचं त्यांच्या निहारीच कसं होणार? नका काळजी करू, आम्ही तजवीज करून ठेवली. पण मातोश्री, काय तजवीज केली आपण? आम्ही आमचा खानसामा अजिंक्य ताऱ्यावर पाठवत आहोत. त्याला आमच्या एवढंच महाराजांना खाण्यापिण्यात काय काय आवडतं त्याची जाणकारी आहे. म्हणजे भाजी कोणती आवडते, आमटी तिखट किती, मीठ किती, म्हणजे आबासाहेबांची चव त्यास माहित आहे. आता कसं बोललात? अहो, महाराजांची काळजी आपल्याला, आणि ते कितीही नाही म्हणाले तरी त्यांच्या सोयी गैरसोयी आपल्यालाच बघाव्या लागतात. आता काळजी मिटली. कधी पाठवताय खानसामा? अर्ध्या वाटेवर पोहोचलेही असणार. महाराज पोहोचण्या अगोदर तजवीजीन राहावं लागणार. महाराजांनी काही मागितलं तर चूल पेटवून तयारीत पाहिजे. हो ना, किती हो ध्यान असते तुमचे. ध्यान ठेवायलाच पाहिजे, नाहीतर शंभूराजे बघत राहतील आबासाहेबांच्या तोंडाकडे, आणि आबासाहेब बघत राहतील शंभू बाळांच्या तोंडाकडे. हे मात्र खास बोलला तुम्ही. थांबा नानाजी, हे काय केलं? लिंबू उतरून टाकलं. त्याने काय होत? बाधिकार होत नाही असं कोणी सांगितलं तुम्हाला? सांगितलं नाही कोणी, पर समजेच करतात म्हणून केलं. असं प्रत्येक वेळेला करता? जी, हरेक मोहिमेला. लोक याचा काय अर्थ काढतील? पालख्या घोड्यांवरून आपण लिंब उतरवून टाकतो म्हणून आपण यशस्वी होतो? मग आमच्या या मावळ्यांच्या पराक्रमाला काय अर्थ उरला? चुकलं माझं. ही अशी लिंब उतरवून जर संकट थोपवता आली असती तर लिंबाच्या पाट्या वाहणारी माणसं तर किती सुखी झाली असती. पुण्यांदा असं नाही घडणार महाराज. चला. महाराजांची पालखी बाहेर पडली. आमचंही आवरलंच, गडाच्या पायथ्याशी गाठ होतात. खर तर आम्हाला यायचं होतं हो अजिंक्य ताऱ्यावर. मी आला असता तर बरं झालं असत. बघा ना, आबासाहेबांचा तेवढाच सहवास मिळाला असता आम्हाला. सहजच 4-2 गोष्टी ऐकता आल्या असत्या, त्यांना काही विचारता आलं असत. पण आता मात्र ते भाग्य तुम्हाला. ते तर आहेच, आणखी एक भाग्य, आम्ही त्यांचे पुत्र आहोत. आम्हाला सांगा, त्रिखंडात असं भाग्य कुणाच्या तरी वाट्याला आलंय? हो ना, असं कस? युवराज, आम्ही आहोत भाग्यवंत. मी? हो,
आम्ही आबासाहेबांच्या सुनबाई आहोत ही गोष्ट नाही का त्रिखंडाला हेवा वाटायला लावणारी? हे लक्षातच आलं नाही आमच्या. येसो आम्ही एक गोष्ट करू तुमच्यासाठी. गडावर पोहोचल्यानंतर आबासाहेबांना तुम्ही यावं, तुम्हाला बोलवावं अशी गळ घाल. म्हणजे तुमची इच्छा सांग. जर आबासाहेबांनी संमती दिली तर लगेच बसा पालखी. खरंच आमच्यासाठी शब्द टाका. बघो प्रयत्न करू. येऊ. काळजी घ्या. आम्ही निघालोय आणि हे शब्द ऐकू आले नाहीत असं कधीच झालं नाही. हे शब्द तुमच्यासाठी तर आहेतच, पण त्याहूनही जास्त आपल्या आबासाहेबांसाठी आहे. तुम्ही त्यांची काळजी घ्या असं म्हणतोय आम्ही. ती घेणारच आम्ही. त्यांच्या खाण्यापिण्यावर लक्ष द्या. त्यांना जास्त बोलू देऊ नका. रयतेलाही भेटू देऊ नका. तेवढं मात्र सांगू नका. आबासाहेब जेवढे जास्त रयतेला भेटतील तेवढे लवकर बरे होतील. आबासाहेबांचं सर्वात गुणकारी औषध म्हणजे रयत. त्यांना आरामाची सक्त गरज आहे. तुम्ही त्यांच्यावर लक्ष द्या. देणार हो. नाहीतर हवा पालटाचा एवढा सायास करून काय उपयोग? येसू तुमची तळमळ समजू शकतो आम्ही, पण एक गोष्ट ध्यानात ठेवा. एक वेळ पुत्र म्हणून पित्याची काळजी घेण्यात गफलत होईल, पण स्वराज्याचा मावळा म्हणून छत्रपतींची काळजी घेण्यात कधीच हायकाय होणार नाही. युवराज आम्ही आबासाहेबांसोबत जातो आहोत ते त्यांचे पुत्र म्हणून नाही, स्वामीनिष्ठ मावळा म्हणून येतो. अखेर शंभूराजांनी बाजी मारलीच. हो ना, त्यात ते पटायतच आहेत. तुम्ही जाणार म्हणून नाचलात. म्हटलं तुमची आमची काही भेट होत नाही आज, पण सदरेवर येऊन पाहतो तर तुम्ही हजर. आम्हाला नाही म्हणून सांगण्यात आले. महाराणी साहेबी निघाल्या होत्या, त्यांनाही थांबवले आणि युवराजांना म्हणाले आपण चला. हो ना. म्हणाले म्हणजे? युवराजांनी तसे म्हणायला लावले असणार असे मला तरी वाटते, कारण त्यात ते मोठे वाकबगार. पण तरीही पंत आपली हुशारी युवराजांसमोर थिटी पडते असं नाही वाटत? नाही वाटत, कारण मंदिर बांधले आपण, खस्ताही खाल्ले आपण, दगडी घडवले आपण, गाभाराही कोरला आपण, भिंतीही उभ्या केल्या आपण आणि शिखरही उभे केले. आणि हे काय करतात? शिखरावर कळस चढवायचं काम करतात म्हणून ते दिसतात. आणि लोक कळस ठेवणाऱ्याचं कौतुक करतात, कारण तो त्यांच्या नजरेत भरतो. आणि आपण पायरीचे दगड, आपले कौतुक तर सोडाच, आपण उलट जोड्याचे धनी अशी आपली तारा. खरं आहे तुमचं. कळलं पाहिजे माणसाला आपण कुठलं काम करतोय ते. गागाभट्ट आले की त्यांच्या समोर दोन श्लोक म्हणून दाखवता आले पाहिजेत. आपण बसलो त्यांचे पाय धुवत आणि कौतुकाची गंगा पोतली शंभूराजांच्या मस्तकावर. या सकाळचं ऊनही चांगलंच लागतो. कुठपर्यंत जाऊन आलात? बिलवाडी पर्यंत जाऊन आलो. म्हणजे मोठाच पल्ला गाठला महाराजांनी. युवराजांचं नियोजन. म्हणाले सूर्य वर आलाय, तुम्ही काही पुढे येऊ नका. माघारी पाठवलं, घेतला महाराजांचा निरोप आणि आलो परत. तसे युवराज कुठे बरोबरीने येऊ देतात कुणाला. परंतु आम्हाला हे कोडं उलगडत नाही की महाराजांनी सगळ्यांना डावलून युवराजांनाच का बरोबर घेतलं. आता तो उलगडा होणे कठीण. आता असेल काही महत्वाची मसलत किंवा नसेलही? नसेल कशी? अहो महाराजांनी उद्याचे सवाई शिवाजी बरोबर नेलेत, ही काही सामान्य बाब नाही. पण यावर पंतांचं म्हणणं काय? नाही ते एकदम शांतच दिसत आहे. शांत आणि निवांत राहण्याचे कारण म्हणजे अजिंक्य ताऱ्यावरची माणसं आपली आहेत, तसा गडाचा ताबा आपल्याकडे. त्यामुळे उद्या महाराजांना जाग करायला चौघड्यावर किती टिपऱ्या वाजल्या ह्याची बेरीज मी तुम्हाला इथे बसून सांगेन. कळलं?